सामाजिक न्याय दिनाचा औचित्य साधून सकल मातंग समाजाच्या वतीनं प्रशासनास विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं आहे। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आणि आरटीच्या माध्यमातून मातंग आणि इतर वंचित अनुसूचित जातींना सामाजिक न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून सकल मातंग समाज सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश अप्पा पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळामध्ये युवा नेते गोविंद कांबळे, विकास गौड, विश्वेश्वर गायकवाड, विश्वनाथ पाटोळे, मिनेश बोराडे, महेश जोगदंड आदींची उपस्थिती होती। यावेळी सुरेश पाटोळे यांनी सांगितलं की राजर्षी शाहू महाराज यांनी या देशात प्रथमतः आपल्या संस्थानात वंचित उपेक्षितांना आरक्षण आणि विविध योजना लागू करून सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली। यासाठीच त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो। परंतु शाहू महाराजांनी 1902 साली सुरू केलेला सामाजिक न्यायाचा प्रवाह अजूनही खालच्या स्तरापर्यंत पोहोचला नाही असं ते यावेळी बोलताना म्हणाले। 26 जून सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने समस्त महाराष्ट्रामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाच्या ज्वलंत अशा प्रश्नाविषयी सन्माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना आज रोजी निवेदन देण्यात आले। या निवेदनाप्रसंगी युवा नेते गोविंदभाऊ कांबळे, विश्वेश्वर गायकवाड, विश्वनाथ पाटोळे, महेश जोगदंड, गौडाजी, मिनेजी बोराडे हे या ठिकाणी शिष्टमंडळामध्ये भेट देत असताना माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना विनंती केली की गेली अनेक वर्ष अनुसूचित जातीचं आरक्षणामध्ये वर्गवारी झाली पाहिजे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अबकडच्या वर्गवारीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे।